यूपी के लखीमपुर खीरी में आंदोलन में जान गंवाने वाले किसानों और आंदोलनकारियों के लिए यूथ कांग्रेस ने आज कोपर खीरने में कैंडल मार्च निकाला और किसानों के प्रति अपनी संवेदना प्रकट की। इस अवसर पर कांग्रेस कार्यकर्ताओं ने अपने नेता प्रियंका गांधी की गिरफ्तारी पर भी रोष जताया और मुख्यमंत्री योगी का इस्तीफा मांगा। इस अवसर पर कांग्रेस के नवीनभाई जिलाध्यक्ष अनिल कौशिक और यूथ कांग्रेस के उपाध्यक्ष मृणाल मानधन ने किसानों के आंदोलन को समर्थन देते हुए मोदी और योगी सरकार की भूमिका पर सवाल उठाया। कांग्रेस नेताओं ने कहा कि किसानों के लिए बनाए गए तीनों काले कानून वापस होने चाहिए। आइए सुनाते उन्होंने और क्या कुछ कहा। आज योगी सरकार का, मोदी सरकार का निषेध व्यक्त किया। उत्तर प्रदेश का लखीमपुरी येथे आमची आदरणीय नेता श्रीमती प्रियंका जी गांधी यांना बेकायदेशीरते लोकशाहीमध्ये अटक केला आणि जे लोक वारले त्याचे अश्रू, त्याचे परिवाराचे अश्रू पुसण्यासाठी आमचे नेता प्रियंकाजी गांधी जात होती, त्यांना रस्त्यात अटक केला। म्हणून आम्ही आज तिकडे निषेध व्यक्त केला। दुसरा, आज नवी मुंबई जिल्हा यूथ काँग्रेस श्री सुबिनजी थॉमस यांच्या मार्गदर्शनानुसार यांनी कॅन्डल मार्च ऑर्गनाईज करण्यात आला। उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा एक होम मिनिस्टरची कॉन्वॉय जात असते आणि त्याच्यामध्ये होम मिनिस्टर सोडून होम मिनिस्टरचा मुलगा बसत असतो आणि त्या कॉन्वॉयनी जेव्हा आपले शेतकरी माणूस जे तिथं आंदोलन करत होते वगैरे त्यांना ते घरचटून खेचकुटून गाडीच्या खाली जेव्हा घसरून जातात आणि चार शेतकरी त्याच्यामध्ये जेव्हा मरतात आम्हाला ते खूप दुःखदायी वाटतं आहे। म्हणून आम्ही आज इथं कोपरखेरणेमध्ये एक शांतपूर्ण कॅन्डल मार्च आमच्याकडे घेण्यात आलं आहे। ह्याच्या पुढे बोलायला गेलं तर प्रियंका गांधी, आमची श्रीमती प्रियंका गांधी मॅडम गेली होती यूपीमध्ये, फक्त आणि फक्त जे मेले ते शेतकरी खानदानला भेटायला, तेव्हा तिला रोखण्यात आला, जबरन रोखण्यात आला। उत्तर प्रदेशमध्ये डिक्टेटरशिप चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 India। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 India लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।